जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. जिल्ह्यातील डाटा ऑपरेटरांच्या समस्या चर्चेतून सोडवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा सरपंच सेवा संघाला सोमवारी चर्चेसाठी बोलवले होते. मात्र मी कधी येईन हे निश्चित सांगता येणार नाही असे उत्तर मंजुलक्ष्मी यांनी दिले. याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेताच 1 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक लावण्याचे पत्र दिल्यानंतर याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवू असे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी सांगितले. या बैठकीसाठी वेळेत आलेले जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 सरपंच 2.5 तास मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांची वाट पाहत थांबले होते. असे असूनही त्यांच्याकडून मी कधी येईन हे सांगता येत नाही असे उत्तर मिळाले. असे उत्तर मिळताच जोपर्यंत के मंजुलक्ष्मी पुन्हा चर्चेसाठी बोलावत नाहीत तोपर्यंत असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिला होता. आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन झुकले असून 1 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक लावण्याचे लेखी पत्र दिले. 1 तारीखच्या बैठकीनंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी सांगितले. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आम्ही भेट घेण्यासाठी गेलेलो होतो. त्या ठिकाणी भेट झाली नसल्यामुळे 2 ते 2.5 तास आम्ही या ठिकाणी तात्काळ सर्व सरपंच थांबलेलो असताना संध्याकाळी त्यांची वाट बघून आम्ही प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला आम्ही असहकार आंदोलन छेडणार अशा प्रकारचा इशारा दिलेला होता आणि या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेतली आणि सर्व सरपंचांना या बैठकीसाठी आपल्या शनिवारी 3 वाजता बैठकीचं आयोजन केलेलं आहे. प्रशासनानं आपल्या ह्या सरपंचांच्या मागणीच्या संदर्भात नंतर घेतलेलं आहे. निश्चित स्वरूपात प्रशासनाशी तडजोड झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर दोन्ही प्रश्नांवर डाटा ऑपरेटरच्या प्रलंबित मानधनाच्या बाबतीत आणि सर्व्हिसच्या बाबतीत आणि स्ट्रीट लाईटच्या विषयाच्या संदर्भात 3 नोव्हेंबरला दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं ही बैठक आहे. त्याच्यात निश्चित तोडगा येऊ शकेल. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एकजुटीच्या विजयामुळे या ठिकाणी प्रशासनानं नंतर घेतलेला आहे.